मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण आहोत पालघर जिल्ह्यातील या महाराष्ट्रातील आरक्षण संदर्भात अजून एक मात्र एक भव्य आंदोलन आणि मोर्चा या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका तहसीलदार कार्यालयासमोर आपण आहोत। आपल्या बाजूला पण पालघर तहसीलदार कार्यालयाचं या ठिकाणी निवेदन दिलं गेलं, कार्यकर्त्यांकडनं पाहायला मिळालं, नागरिकांकडनं पाहायला मिळालं। या ठिकाणी कुठल्या पक्षाचा कुठल्या समाजाचा नाही तर फक्त ओबीसी संघटक आज मात्र महाराष्ट्रात पेटून उठलेला आहे। आपल्या समोर जोडलेले आहेत या वाडा शहरातील या पालघर जिल्ह्यातील माननीय संदीपजी पवार साहेब। पवार साहेब काय म्हणाल, आजवर आपण जिल्ह्याची पदं आपल्याकडे आहेत, भारतीय जनता पार्टीचं आपण काम करतायत, परंतु आरक्षणाचा विषय जर बघितला आपण तर घटना येते आणि घटनेसंदर्भात जो अधिकार तुम्हाला ओबीसी समाजाला जो दिला होता त्यावर कुठं संकट आलंय का? महाराष्ट्र जाणूची इच्छुक आहे का? मोर्चा निघालाय का? संतप्त भावना ओबीसीमध्ये पहिली गोष्ट ओबीसीचा आरक्षण जो विषय आहे तो आत्ता विषय आरक्षण दिवसेंदिवस कमी होता। आता आम्ही या जिल्ह्यामध्ये 0% तर या आरक्षणाचा विषय फक्त आज नाही, गेली 8-9 वर्ष लोक संघर्ष करतात, बऱ्याच संघटना याच्यामध्ये काम करतात। इथे जात पात पक्ष धर्म हा विषयच नाही, इथे ओबीसी हा मुख्य विषय आहे। आणि ओबीसी जर ओबीसीवर जो अन्याय होणार आहे, आत्ताचं जे मराठा आरक्षण हा विषय चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी जी अपेक्षा केली की आम्हाला कुणबी समाजाचं सर्टिफिकेट द्यावं, तर कुणबी समाज म्हणजे काय? ओबीसीचाच घटक आहे आणि कुणबी समाजामध्ये त्यांचा प्रवेश घेतला म्हणजे ऑटोमॅटिक सर्व ओबीसी समाजावर जो होणारा अंध आहे अधिक आमच्या आरक्षणाच्या मानते आणि त्याच्यामध्ये आणखी तुमचं हे करायचं कसं? त्याच्यामुळे हा संघर्ष होतो। ही जी आज जी जनता तुम्ही बघितली, जी लोक या ओबीसी तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने ज्या ताकदीने तिथे लोक आली आणि ही ताकद फक्त दाखवण्यासाठी आहे, ही आमची ताकद ओळखा, याचा संघर्ष भविष्यात वाढेल आणि जर हा तिरा जर तुम्ही सोडवला नाही तर हीच हाच मोर्चा आमचा उद्या मंत्रालयावर जाऊ शकतो। तर याची दखल सरकारने घ्यावी, त्या दखल घेण्यासाठीच हा मोर्चा आयोजित केला होता आणि तो यशस्वी झाला। असंख्य लोक या तालुक्यातून इथे आली आणि आपला समर्थन या मोर्चाला दिलेलं आहे। म्हणजे तरी जर बघितलं आपण असं सोशल मीडियावर वाक्य फिरायची, हिंदू खतरे में है, वो ये खतरे में है, ते खतरे में आहे, तर आज मात्र या वाडा तालुक्यामध्ये बरीचशी भाषणं झाली मोर्चामध्ये, जे खेद व्यक्त केले 0% आरक्षण ओबीसी 0% आरक्षण एकच नाद गुणगुणत होता, सर्वत्र चर्चा होती, मनामध्ये खेद होता 0% ओबीसी आरक्षण वाडा पालघर जिल्ह्यातील तालुका किंवा पालघर जिल्हा काय म्हणाल, तर ओबीसी खतरे में आहे का? एकूण तुम्ही आजपर्यंत इथे बघितला ओबीसीचं आरक्षण जे आहे दिवसेंदिवस कमी होतो आणि ओबीसी जनगणना करावी अशी आमची ओबीसीची मागणी आहे, परंतु ती जनगणनाच होत नाही। एकूण समाजामध्ये किती 2370 समाज या महाराष्ट्रात आहेत, इथे तुमच्या ओबीसीमध्ये आहेत, पण त्यांची जनगणनाच होत नाही। त्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण देणार कुठल्या भेटूर, ते देण्यासाठी जो पाया लागतो तर त्याच्यासाठी जनगणना होणं गरजेचं। आजपर्यंत या देशात जनगणना झाली नाही, त्याच्यामुळे मूळ प्रश्न हा बाजूला राहतो, त्याच्यामुळे कायदेशीर अडचणी येतात। त्याच्यामुळे आमच्या सरकारला पहिल्यापासून म्हणणं आहे की तुम्ही पहिल्यांदा जनगणना करा, ओबीसीची संख्या लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आरक्षण द्या आणि तरच ते आरक्षण देऊ